याच्यामुळे झालेलं आहे पुढे आपण पाहणार आहोत बातमी औरंगाबादमधनं संत एकनाथ रंगमंदिराच्या खाजगीकरणाचा वाद पेटण्याची चिन्ह दिसतायत संत एकनाथ रंगमंदिर नाट्यगृह खाजगीकरणाला मनसेचा विरोध आहे दहा कोटी खर्च करून सज्ज केलेला नाट्यगृह महापालिका खाजगी तत्वावरती देणार आहे नाट्यगृह खाजगी तत्वावर देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला नाट्यगृहाचं खासगीकरण केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा मनसेने दिलेला आहे मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी या नाट्यगृहाच्या विरोध केला औरंगाबाद शहरामध्ये संत एकनाथ नाट्यगृह थोडा आता वादग्रस्त ठरू थे लागलेला आहे माझ्या पाठीमागे जो मंच दिसतोय त्या मंचावर विनोदी राजकीय वादग्रस्त सगळी नाटकं झाली अनेक दिग्गज कलाकारांनी या ठिकाणी आपली कला मांडली आता याच नाट्यग्रहाच्या खाजगीकरणाबद्दल एक वेगळं नाट्य सुरू झालेलं आहे हे नाट्य असं आहे की या नाट्यग्रहाची पूर्ण दुरुस्ती करण्यासाठी जवळपास दहा कोटी रुपये खर्च महानगरपालिकेने केला आणि दहा कोटी रुपये खर्च केल्यानंतर महानगरपालिकेला आता वाटायला लागलं की हे नाट्यग्रह आता खाजगी व्यक्तीच्या हातात आपल्याला चालवायला दिलं पाहिजे आता हे नाट्यग्रह म्हणजे कलावंत प्रेमी असतील किंवा कलेवर प्रेम करणारे नागरिक असतील त्यांच्या आस्थेचा विषय आहे त्याचमुळं आता नागरिक सुद्धा या खाजगीकरणाला विरोध करू लागले मग आता या नागरिकांच्या भावनेला मनसेनी साथ दिली आणि मनसेनी या नाट्यग्रहाच्या खाजगीकरणाला विरोध केलेला आहे माझ्यासोबत मनसेचे जिल्हाध्यक्ष जे आहेत सुमित खांबेकर या ठिकाणी आहेत बस सुमित आपण नाटकासारखं बसून बोलू कारण हे एक नाट्य सुरू होणार आहे आता एकंदरीतच आपण बघितलं एवढं सुंदर नाट्यग्रह झालेलं आहे आधी पण फार चांगलं चाललेलं आहे मग आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं काम का खाजगीकरणाला तुमचा विरोध का मुळामध्ये माझा प्रश्न एवढाच होता की ज्यावेळेस आपण दहा कोटी रुपये खर्च केलेला आहे म्हणजे दहा कोटी रुपये रंगरंगोटी खुर्च्यांसाठी खर्च झाला हे अमाऊंट जर आपण बघितलं तर ही खूप प्रचंड मोठी अमाऊंट आहे एवढा याच्यामध्ये जागा घेऊन एखादं नवीन नाट्यगृह उभं झालं असतं परंतु आम्ही असा विचार केला की चला शहरासाठी हे गरजेचं आहे दहा कोटी रुपये खर्च करून झाल्यानंतर ह्याचं खाजगीकरण हे करतायत दोन हजार सतराला ज्यावेळेस हे सगळं काम सुरू झालं होतं त्यावेळेस दोन कोटी रुपयाची अमाऊंट होती ते अमाऊंट सत्ताधाऱ्यांनी आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी चिरिमिरीसाठी ही दहा कोटी रुपयावर नेली आता एवढं झाल्यानंतर हे पुन्हा खाजगीकरण करत म्हणजे दुरुस्तीत खाजगी लोकांकडे हो टी द्यायला पाहिजे शंभर टक्के माझं असं म्हणणं होतं की ज्यावेळेस जर तुम्हाला खाजगीकरण करायचं होतं तर बीओटी तत्व अटी शर्ती घालून त्याच वेळेस केला असताना महानगरपालिकेच्या जनतेच्या खिशातले दहा कोटी रुपये कशाला तुम्ही घातले आणि जर त्यावेळेस झालं असतं तर आज हा खर्च वाचला असताना आणि मला मुळामध्ये हाच प्रश्न पडला की तुम्ही आता खाजगीकरण करता काय जर समजा दिल्लीमध्ये किंवा इतर ठिकाणी सरकारी गोष्टींचा चांगला वापर करून तिथं सुसज्ज काम होऊ शकतं तर ह्या अधिकाऱ्यांमध्ये अशी अवस्था काय की यांना असं वाटतं की हे चांगलं राहू शकत नाही वादाचा विषय असा आहे की ही जी खुर्ची आपण बघतोय ही खुर्ची दहा हजार रुपयाची दाखवली महानगरपालिकेने तुला काय वाटतं असंच यामध्ये पैसा गबन केला गेला नाही म्हणजे मी आता बघा तुमच्या समोरच आहे ही दहा हजाराची खुर्ची लोकांनी येऊन बघावी हिच्यामध्ये असं काय तरी मी असा विचार करतोय की चला या शहरासाठी हे नाट्यगृह गरजेचं आहे त्याच्यामुळे आम्ही ह्याही गोष्टी ऍडजस्ट केल्या अहो बाहेर जर आपण बाजारामध्ये ह्या गोष्टी केल्या कुठल्याही सर्वसामान्य नागरिक केला दोन अडीच हजार रुपयाच्या वरती हिची किंमत नाही हो दहा दहा हजार रुपये यांची कॉस्ट असं फार काही वेगळं लुक चेंज झाला कारण मी पण या अनेक वर्षांपासून आहे आहे फक्त नवीन खुर्च्या बाकी बाकी मंच तसाच सगळं ज्या पद्धतीने आम्ही याचा सगळा अभ्यास केला त्यांनी सांगितलं की एसी बदलली किंवा ग्रीन रूम्स तयार केल्या साऊंड सिस्टीम बदललेली आहे किंवा पडदे बदललेले आम्ही असा विचार करतो की सगळ्या अँगलने विचार केला तर आम्हाला कलावंतांना किंवा इथल्या नागरिकांना या नाट्यगृहाची अत्यंत गरज आहे म्हणजे काही काही लोक तर असे देखील बोलतात की तुम्हाला खायचे आहे ना पैसे तुम्ही परंतु हे नाट्य चळवळ ही कलावंतांची चळवळ तुम्ही एकदा चालू करा म्हणून लोकांनी हे पण ऍडजस्ट केलं पण तुम्हाला हे समोर तुमच्या समोर याचं उदाहरण आहे की दहा हजार रुपयाची नुसती खुर्ची कशी हालती येते सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद त्यामुळे आता इथे नाटकाचे प्रयोग सुरू होण्या अगोदरच राजकीय पटलावरती आता पहिला अंक जो आहे त्याची नांदी झाली असं आपण म्हणूयात जाऊया सिद्धार्थ गोदामकडे यातविषयी अधिक बोलण्याकरता सिद्धार्थ सुमित खांबेकरांचा हा प्रश्न सगळ्यांनाच पटण्यासारखा आहे आणि याबद्दल सगळे सहमत असू शकतात की सुरुवातीला तुम्ही जनतेच्या करातनं मिळालेल्या पैशातनं दहा कोटी रुपये खर्च करता हे नाट्यग्रह अगदी सुस्थितीत आणता आणि त्यानंतर ते खाजगीकरणाच्या दृष्टीने म्हणून कोणाला तरी चालवण्याच्या बद्दलचा गोंधळ घातला जातो हे नेमकं का मग असं असतं तर सुरुवातीलाच बीओटी तत्वावरती त्याबद्दलचं टेंडर काढून याबद्दलचं काम करणं आवश्यक होतं निश्चित विशाल आपल्याला माहित आहे की प्रत्येक नाटक हे दोन अंकी किंवा तीन अंकी असतं तर हे संत एकनाथ रंगमंदिराचं जे काही खाजगीकरणाचं नाटक आहे हे तिसऱ्या अंकामध्ये आलेलं कारण पहिला अंक जो आहे सुरू केला होता तो प्रशांत दामले यांनी कारण प्रशांत दामले यांनी आपल्याला आठवत आप असेल की एक व्हिडिओ दाखवला होता सगळ्या त्या ठिकाणी कशी ग्रीन रूमची अवस्था आहे बाथरूम कशा आहेत खुर्च्या कशा आहेत त्यानंतर खऱ्या अर्थाने चर्चा सुरू झाली आणि मग नंतर या रंगमंदिराची दुरुस्तीचा दुसरा नाटकाचा दुसरा अंक सुरू झाला आता रंगमंदिर तयार आहे आता तिसरा अंक सुरू होतो तो खाजगीकरणाचा निश्चितपणे मनसेनी आणि जे काय कलाप्रेमी नागरिकांनी जे काय प्रश्न विचारलेले आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत विशाल जर दहा कोटी घालायचेच होते तर तुम्ही खिशातून का घातले जनतेचे का घातले ओटी म्हणजे बी वर तुम्ही खाजगीकरणाला ज्याला कुणाला चालवायचं असेल त्याने हे सगळं दुरुस्त करून चालवावं हा मुद्दा पटण्यासारखा आहे दुसरं महत्वाचं गोष्ट अशी आहे की जर खाजगी लोकांच्या हातामध्ये जर हे गेलं तर सर्वसामान्यांना परवडेल असे तिकीट त्या ठिकाणी आधी महापालिकेच्या वतीनं ठेवले जायचे आता जर खाजगी लोकांच्या हातात गेलं तर त्या तिकीटचा दाम किती राहील सर्वसामान्य लोक मग नाटक बघायला येतील का मग नाट्य चळवळीचा बट्टाबोळ होईल का किंवा त्या ठिकाणी लग्न सुद्धा लावले जातील का हा सगळा प्रश्न नाट्य रसिकांच्या मनामध्ये आहे आणि संत एकनाथ रंगमंदिर ही एक चळवळीची भूमी राहिली आधीपासून कारण त्या ठिकाणी नाट्य चळवळ मराठवाड्यातली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुजली अनेक लहान मोठे कलावंत त्या ठिकाणी आले त्या कलावंतांना बघून औरंगाबादमध्ये आता नवीन पिढी कलावंताच्या बाजूने उभी राहिलेले नवीन कलावंत घडतात तर याला कुठेतरी आळा बसू शकतो नाटक महाग होऊ शकतील त्यामुळे मनसेनी हे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी जो आहे विरोध केलेला आहे नुसतं माणसाचा विरोध नाही यामध्ये नागरिकांचा विरोध आहे यामध्ये नाट्य कलावंत असतील किंवा त्यांचे नाट्यकलावंत प्रेमी असतील या सगळ्यांचा विरोध आहे आता मी जसं म्हटलं की दोन या खाजगीकरणाच्या ना नाट्याचे ती दोन अंक संपलेले आता तिसऱ्या अंकात आपण आलेलो आहोत आता या तिसऱ्या अंकामध्ये खरंच काय होते हे पाहणं क्लायमॅक्स असं तिसरा अंडाचा नायक जो आहे तो आपल्या भूमिकेवरती म्हणजे तो नायक म्हणजे कोण तर औरंगाबादकर आपल्या भूमिकेवरती ठाम राहील की काय झालं तर या नाट्यगृहाचं खासगीकरण आम्ही होऊ देणार नाही बघूयात या लढ्याला कितपत यश येत आहे पण न्यूज एटी लोकमत या वारंवार याविषयी महापालिकेला प्रश्न विचारत राहील धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या वार, माहितीबद्दल यानंतर आपण बघूया बातमी आहे कोकणातनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायतीत मतदान पार पडलंय आणि या निवडणुकीच्या माध्यमातून नितेश राणे पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये सक्रिय झालेत नितेश राणेंनी मतदानाच्या जा ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांना प्रोत्साहित केलं त्यामुळे आज राज्यात नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडतात त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायतींमध्ये मतदान पार पडतंय आणि या निवडणुकीच्या माध्यमातून नितेश राणे पुन्हा एकदा जिल्ह्यात सक्रिय झाले नितेश मतदानाच्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांना प्रोत्साहित केल्या नगरपंचायतीच्या उर्वरित चार न जागांसाठी जी निवडणूक आहे ती निवडणूक प्रक्रिया आज सकाळपासून सुरू झालेली आहे मी आता आहे देवगडमध्ये आणि देवगडमध्ये जे मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रावर आता मोठ्या प्रमाणात गर्दी होती मात्र दुपारची वेळ असल्यामुळे काही मतदार राजा जो आहे हा कमी प्रमाणात दिसून येत आहे वैभव नगरपंचायतीसाठी आज तीनशे ब्याण्णव मतदार आ, मतदान करणार होते त्याचप्रमाणे देवगड न नगरपंचायत हद्दीतमध्ये अठ्ठावीसशे मतदार तर दोडामार्ग नगरपंचायतीसाठी सहाशे दोन आणि कुडाळ मतदारसंघासाठी बत्तीसशे एकोणसत्तर मतदार जो आहे तो मतदार राज्य आपला हक्क बजावणार आहे त्याचप्रमाणे वैभवळी नगरपंचायतमधील प्रभाग क्रमांक तीन पाच आणि पंधरा आणि सोळा यासाठी मतदान होणार आहे तर देवगड मंत्र प नगरपंचायत हद्दीत चार पाच आणि सात अशा प्रभ प्रभागामध्ये मत मतदान होणार असून दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये एक चार आठ आणि दहा या प्रभागामध्ये मतदान होणार आहे आमदार नितेश राणे यांचा बाले किल्ला असणाऱ्या या देवगडमध्ये आता हे मतदान होत असून आता काही वेळापूर्वी आमदार नितेश राणे यांनी या मतदारसंघाला भेट दिली होती आणि आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलेलं होतं मात्र पत्रकारांशी बोलण्यास त्यांनी टाळाटाळ केली मग एकूणच या संपूर्ण निवडणुकीचा उद्या जो आहे तो निकाल आपल्याला पाहायला मिळणार आहे राणे विरुद्ध शिवसेना असा हा जो वाद असेल किंवा काय असेल तिथे एकूण चित्र जे आहे ते उद्या स्पष्ट होईल विशाल रेवडेकर सिंधुदुर्ग